गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। अपन कालच्या लेक्चर मध्ये जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिस वरती अपन चर्चा करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण जॉन रॉल्स इनइक्वालिटी बद्दल काय सांगतो आहे, इनइक्वालिटी समाजामध्ये कशा पद्धतीची आहे, ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन प्रकारची आहे आणि ती संपवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याची सोशलिस्ट आणि मार्क्सिस्ट जे काही सांगतायत त्याच्याबद्दलही आपण काल कमेंट केलं होतं। या इनइक्वालिटीच्या पाठीमागे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी हे एकमेव कारण आहे असं देखील काही जणांचं म्हणणं आहे आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमी संपवल्याशिवाय आपल्याला ही जी काही विषमता आहे ही संपवता येणार नाही किंवा संपुष्टात आणता येणार नाही असं देखील अनेकांना वाटतं आणि त्याच्यामध्ये एक सोशलिस्ट आणि मार्क्सिस्ट यांचा अग्रक्रमाने आपल्याला विचार करावा लागतो। पण रॉल्स म्हणतो की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी संपवण्याची गरज नाही, तर तसं जसं झालं तर काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात याची चर्चा रॉल्स त्याच्यामध्ये करतो आहे। आणि मग त्याने सांगितलं होतं की पॉझिटिव्ह इनइक्वालिटी काय आहे आणि ती जस्ट कशा पद्धतीची आहे याच्यावरही त्याने चर्चा केली होती। त्याचबरोबर इनजस्टिस कशा पद्धतीचा असतो इनइक्वालिटीमध्ये त्याचीही चर्चा त्यांनी केली होती। जर तुम्हाला ही जी काही इनइक्वालिटी आहे ही इनइक्वालिटी संपवायची असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की इनइक्वालिटी ही पॉझिटिव्ह आहे तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर हे सिद्ध करावं लागेल की तुमच्याकडे जे काही सोशल व्हॅल्यूज आहेत जसे की आपण काल बघितलं होतं लिबर्टी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, इन्कम आणि प्रॉपर्टी याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन तुमच्या सोसायटीमध्ये झालं आहे का हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल किंवा त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करावं लागेल। जर हे तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग रॉल्सनं काय पर्याय सांगितला होता ते आपण काल बघितलं होतं। डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीमध्ये हे जे काही सोशल व्हॅल्यूज आहेत ज्याच्यामध्ये आपण लिबर्टी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, इन्कम आणि प्रॉपर्टी असं म्हटलं होतं, तर ह्या सोशल व्हॅल्यूचं इक्वल डिस्ट्रीब्युशन, फेअर डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी काही प्रिन्सिपल्स तयार करावे लागतील असं रॉल्स म्हणत होता। आणि ते प्रिन्सिपल्स काय असतील, ते कोण तयार करतील, तर त्याच्यासाठी त्यांनी ओरिजिनल पोझिशन सांगितली होती। ती ओरिजिनल पोझिशन काय आहे आपण काल बघितलं होतं की समाजामध्ये ज्या काही चार प्रकारचे लोक आहेत, श्रीमंत आहेत, गरीब आहेत, शक्तिशाली आहेत आणि दुबळे आहेत, तर अशा पद्धतीचे काही चार प्रकारचे लोक समाजामध्ये राहतात आणि जर यातल्या कुठल्याही एका समुदायाकडे जर हे प्रिन्सिपल्स तयार करण्याचं काम गेलं तर काय होईल, तर ते फेअर डिस्ट्रीब्युशन होणार नाही। त्याच्यामुळे रॉल सांगतो आहे की असे लोक तुम्हाला निवडायचे आहेत जे ओरिजिनल पोझिशन मध्ये असतील आणि रॉल्सने त्याला म्हटलेलं आहे वेल ऑफ इग्नोरन्स असतील, म्हणजे ते त्यांना माहिती नसेल की त्यांचं समाजामधलं नेमकं स्टेटस काय आहे हे त्यांना माहिती नसेल। आणि त्याच्यामुळे रॉल्स असं म्हणतो की तुम्हाला असा माणूस निवडायचा आहे ज्याला त्याचं स्टेटस माहित नाही, त्याला हे माहित नाही की तो रिच आहे, तो पुअर आहे, तो पॉवरफुल आहे की तो वीक आहे, हे ज्या व्यक्तीला माहित नाही असा व्यक्ती तुम्हाला निवडायचा आहे असं रॉल्स म्हणतो आहे। हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, इथपर्यंत आपण आलो होतो की नेमकं हे काय ओरिजिनल पोझिशन नेमकी काय आहे आणि रॉल्स काय सांगतो आहे, मग आपण तो त्यांनी आपण इथपर्यंत आलो होतो की वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे नेमकं काय आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे की व्हॉट इज अवर पोझिशन इन सोसायटी, म्हणजे आमची पोझिशन, म्हणजे ज्यांना आपण ओरिजिनल पोझिशन मधले लोक म्हणतो आहोत त्या लोकांना हे माहिती नाही की आपली पोझिशन नेमकी समाजामध्ये काय आहे, आपण रिच आहोत, पुअर आहोत, पॉवरफुल आहोत की वीक आहोत, आपण नेमकं कोण आहोत हे ज्या त्या व्यक्तीला माहीत नाही अशी व्यक्ती म्हणजे कोण आहे, तर ती ओरिजिनल पोझिशन मधली व्यक्ती आहे ज्याला वेल ऑफ इग्नोरन्स असं रॉल्सनं म्हटलेलं आहे। मग ही सिच्युएशन कुठली आहे, तर ही सिच्युएशन सांगत असताना रॉल्स म्हणतो ही ओरिजिनल पोझिशन तेव्हाची आहे की जेव्हा समाजच निर्माण झालेला नव्हता, म्हणून तो म्हणतोय की द सिच्युएशन बिफोर बिकमिंग अ सोसायटी, म्हणजे ही जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था निर्माण होण्याच्या पूर्वीची ही परिस्थिती आहे की त्या व्यक्तीला माहित नव्हतं की व्हॉट इज अवर पोझिशन इन सोसायटी, म्हणजे त्या व्यक्तीला हे माहित नव्हतं की आपलं नेमकं स्टेटस काय आहे समाजामध्ये, हे त्या व्यक्तीला माहित नव्हतं। पण कधी माहित नव्हतं,
बिफोर बिकमिंग अ सोसायटी, म्हणजे जेव्हा समाज निर्माण झालेला नव्हता, समाज नावाची संकल्पनाच उदयास आलेली निर्माण झालेली नव्हती, अशा वेळेस निर्माण झालेले जे काही सिच्युएशन आहे किंवा त्या सिच्युएशन मधला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणजे ओरिजिनल पोझिशन मधला व्यक्ती आहे. पण रॉल्स असं म्हणतो की सच अ सोसायटी हॅज नेव्हर बीन इन द हिस्ट्री, म्हणजे इतिहासात अशा पद्धतीचा समाज अस्तित्वात होता का, हा देखील प्रश्न रॉयलच्या समोर आहे. तो म्हणतो की हे अशा पद्धतीचा जी काही ओरिजिनल पोझिशन मधली व्यक्ती आहे, अशा पद्धतीची जी काही व्यक्ती आहे इतिहासात आपल्याला कुठे सापडत नाही. म्हणजे ही अशी पोझिशन आहे की ओरिजिनल पोझिशन आहे ज्याला म्हटलेलं आहे रॉल्सने, ती पोझिशन अशी आहे की ती समाज उदयास येण्याच्या पूर्वीची आहे, पण अशा इतिहासामध्ये अशा पोझिशनची कुठेही नोंद झालेली नाही किंवा असं आढळत नाही असं रॉल्सचं म्हणणं आहे. आता हे नेमकं पोझिशन म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे रॉल्सला, तर रॉल्स म्हणतो आहे की त्याला हिस्ट्री माहित नाही, पॉलिटिक्स माहित नाही, जिओग्राफी माहित नाही, सायन्स माहित नाही, इकॉनॉमिक्स माहित नाही, असा कुठला असा जो काही व्यक्ती आहे, तर असा व्यक्ती ओरिजिनल पोझिशन मध्ये आहे का, तर नाही. रॉल्स म्हणतो आहे की त्याला फक्त हे माहित नाही की समाजामधलं त्याचं स्टेटस काय आहे, पण त्याला हे माहिती आहे की त्याचा इतिहास काय आहे, त्याचं पॉलिटिक्स काय आहे, आपल्या स्टेटचं जिओग्राफिकल बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टी त्याला माहित आहेत. म्हणजे तो इतकं नाही की तो खूपच अज्ञानी आहे असा माहित ना, असं नाही. तर प्रिन्सिपल्स तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर एक अशा व्यक्तीची निवड करावी लागेल ज्याला फक्त त्याचं स्टेटस माहित नाही पण इतर जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्याला माहित असेल. आता रॉल्स हे जे काही सिच्युएशन सांगतो आहे ती ओरिजिनल पोझिशन मधली सिच्युएशन तो सांगतो आहे. पण जेव्हा आपण ओरिजिनल पोझिशन मध्ये थोडक्यात जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या समोर जे काही हे चित्र दिसतं आहे हे एक सफरचंद आहे आणि याच्यामध्ये दोन व्यक्ती या सफरचंदाच्या बाजूला थांबलेल्या आहेत. तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये हे ओरिजिनल पोझिशन समजून येईल की इथं नेमकं काय म्हणायचंय रॉल्सला. आपण जर इकडे बघितलं पूर्वी तर त्यात असं दिसतं की तिथं त्याला हिस्ट्री माहित असली पाहिजे, पॉलिटिक्स माहित असलं पाहिजे, जिओग्राफी माहित असली पाहिजे, सायन्स माहित असलं पाहिजे, आणि अशी जी काही व्यक्ती आहे अशी व्यक्तीच एक जस्टिफाईड प्रिन्सिपल्स तयार करू शकते असं रॉल्सचं म्हणणं आहे. पण रॉल्स हे सांगताना हे म्हणतोय की त्याला सगळं माहिती आहे पण त्याची जी काही ओरिजिनल पोझिशन आहे म्हणजे त्याचं समाजामधलं जे काही स्टेटस आहे हे स्टेटस मात्र त्याला माहित नाही असं रॉल्स म्हणतो आहे. एक मिनिट थांबा फक्त. तर ही जी काही ओरिजिनल पोझिशन आहे ही ओरिजिनल पोझिशन जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की रॉल्स एकीकडे त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे हे सांगतो आहे आणि दुसरीकडे तो म्हणतोय की फक्त त्याला समाजामधलं स्टेटस माहिती नाही. आता बघा आपण याला थोडस सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू की इथे एक ऍपल आहे आणि ऍपलच्या बाजूला दोन व्यक्ती आहेत जे त्या ऍपलचे आता हिस्से करणार आहेत. आता बघा या सिच्युएशन मध्ये आपण थोडस स्वतःला इन्क्लूड करून घेऊया आणि असं समजूया की आपण आणि आपला एक मित्र इथं थांबलेलो आहोत आणि हे थांबलेले असताना आपल्याला हे करायचं आहे की हे जे ऍपल आहे या ऍपलचं इक्वल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करायचं आहे. आणि मग तुम्ही जर तुमच्या मित्राला म्हटलं किंवा तुम्हाला जर तुमच्या मित्राने म्हटलं की तू याचं असं इक्वल डिस्ट्रीब्युशन कर की जे फेअर झालं पाहिजे, जे म्हणजे योग्य झालं पाहिजे, ज्याचा बरोबर हिस्सा तुलाही आला पाहिजे आणि मलाही आला पाहिजे. पण अट अशी असेल की जर मी त्याला कट केलं तर माझा मित्र त्यातला पहिला हिस्सा उचलणार आहे. बघा सिच्युएशन कशी आहे की तुम्हाला असं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं आहे की त्याला जास्त गेलं नाही पाहिजे असा विचार तुम्ही करत आहात किंवा आपल्याला जास्त आलं पाहिजे असा विचार तुम्ही करत आहात. पण कट करणाऱ्या व्यक्तीनं असं कट करायचं आहे की त्यातला पहिला हिस्सा समोरची व्यक्ती उचलणार आहे त्याच्यामुळे त्याला जास्त जाता कामा नये. बघा सिच्युएशन कशी निर्माण होते की जर त्याने थोडस इक्वल डिस्ट्रीब्युशन न करता थोडस जर एखाद्या पार्ट मध्ये जर जास्त भाग गेला तर पटकन समोरचा व्यक्तीनं जर तो जास्तीचा भाग उचलला तर नेमकं आपल्याला कमी येईल अशी पोझिशन आपली तयार होते. म्हणून आपण काय करतो की आपण त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतो. रॉल्स म्हणतो आहे की इतरांनाही जास्त जाऊ नये आणि आपल्यालाही कमी येऊ नये अशा पद्धतीची जी सिच्युएशन असते त्याला रॉल्सनं ओरिजिनल पोझिशन असं म्हटलेलं आहे. तुमच्या लक्षामध्ये येते काय की कशा पद्धतीनं त्याने इक्वल डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. आपली जी मनस्थिती असते, समजा आपल्या हातामध्ये चाकू आहे तो
आणि आपण त्या ऍपलला कट करणार आहोत आणि समोरची व्यक्ती त्याचा पहिला पार्ट घेणार आहे. त्याने जर जास्त घेतला तर आपल्याला कमी येईल असं होत असं असं होईल. म्हणून आपण काय करतो, कट करणारी व्यक्ती ही बरोबर त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीची जी मानसिकता आहे, अशा पद्धतीची जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन म्हणजे रॉल्स म्हणतो ओरिजिनल पोझिशन आहे. त्याला हे माहित नाही की आपल्याला यातला कुठला भाग येणार आहे. जर आपण इक्वल डिस्ट्रीब्युशन नाही केलं तर समोरच्या व्यक्तीला जास्त जाऊ शकतो, कारण तो पहिला वाटा त्यातला उचलणार आहे आणि आपल्याला मग कमी येऊ शकतो. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती काय करेल की त्याचे बरोबर दोन भाग करण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीची सिच्युएशन म्हणजे ओरिजिनल पोझिशन आहे असं रॉल्सला म्हणायचं आहे. आणि म्हणून रॉल्स काय करतो आहे की अशा पद्धतीचा व्यक्ती तुम्हाला निवडायला तो सांगतो आहे, जो की काय करणार आहे, इथं एक प्रिन्सिपल्स तयार करणार आहे. कशाच्यासाठी प्रिन्सिपल्स तयार करणार आहे, तर तुमचे जे काही सोशल व्हॅल्यूज आहेत, हे सोशल व्हॅल्यूज याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जे काही प्रिन्सिपल्स तयार करायचे आहेत, ते प्रिन्सिपल्स ती व्यक्ती तयार करणार आहे. कोणती व्यक्ती करणार आहे, जी ओरिजिनल पोझिशन मध्ये व्यक्ती आहे. आता हे ओरिजिनल पोझिशन मधल्या व्यक्तीलाच का निवडतो आहे रॉल्स, कारण इथं असं होऊ नये की जे काही प्रिन्सिपल्स तयार केलेले आहेत त्याचा फायदा प्रिन्सिपल्स तयार करणाऱ्यांपेक्षा इतरांना जास्त होईल. असं अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये, किंवा प्रिन्सिपल्स तयार करणाऱ्या व्यक्तीला जास्त त्याचा फायदा होईल अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये. म्हणून रॉल्स सांगतो आहे की व्यक्ती अशी निवडायची आहे जी की काय कशा काय करणार आहे, जी एकदम ओरिजिनल पोझिशन मध्ये असणार आहे. मग आता रॉल्सचं म्हणणं असं आहे की ही ओरिजिनल पोझिशन मधले लोक नेमकं काय करणार आहे, जे की वेल ऑफ इग्नोरन्स आहे. मग हे वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे त्यांच्या समोर अज्ञानाचा पडदा आहे, त्यांना त्यांची त्यांचा सोसायटीमध्ये त्यांचा स्टेटस त्यांना माहिती नाही. तर असे जे लोक आहेत ते काय करणार आहेत, तर दे विल मेक टू प्रिन्सिपल्स, म्हणजे ते दोन प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत. कोणते प्रिन्सिपल्स आहेत मग ते, तर ते न्यायाचे दोन प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत. आणि फर्स्ट प्रिन्सिपल काय असेल, तर प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी. आणि सेकंड प्रिन्सिपल काय असेल, तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि डिफरन्स प्रिन्सिपल, असं त्याने तीन प्रिन्सिपल्स इथं सांगितलेले आहेत. तर मग यातलं फर्स्ट प्रिन्सिपल्स काय आहे, तर त्याच्यामध्ये तो सांगतो आहे की लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय आहे, तर स्वातंत्र्य. तर मग हे स्वातंत्र्य नेमकं काय आहे, हे जर आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षामध्ये येईल की रॉल्सला नेमकं काय सांगायचं आहे. रॉल्स सांगतो आहे की ह्याचं फर्स्ट प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल आहे लिबर्टी. तुम्ही हे थोडस लिहून घ्या, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की जे वेल ऑफ इग्नोरन्स आहेत किंवा ओरिजिनल पोझिशन मधले लोक आहेत ते कोणते प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत. रॉल्स सांगतो आहे ते दोन प्रकारचे प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत. कुठले, एक फर्स्ट प्रिन्सिपल आहे ज्याला त्यांना लिबर्टी असं, प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी असं म्हटलेलं आहे. आणि सेकंड प्रिन्सिपल आहे ज्याला प्रिन्सिपल ऑफ इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि डिफरन्स प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की कोणत्या प्रकारचे प्रिन्सिपल्स ते तयार करणार आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते दोन प्रकारचे प्रिन्सिपल्स तयार करणार आहे. पहिलं प्रिन्सिपल असेल लिबर्टीचं, दुसरं प्रिन्सिपल असेल इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि डिफरन्स प्रिन्सिपल. असं तीन जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी ते दोन प्रकारचे प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही याचं एकतर तुम्ही लिहून घेत चला किंवा याचं स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीचे ते दोन प्रिन्सिपल सांगतायत. पण आता यातलं फर्स्ट प्रिन्सिपल जे आहे ते सांगतायत की प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी. आता प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी नेमकं काय आहे, तर फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी हे आहे की स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये तो सांगतो आहे की जे काही पॉलिटिकल आहे किंवा एक्सप्रेशन आहे किंवा प्रॉपर्टी आहे याची लिबर्टी, याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे. बघा तो काय सांगतो आहे की स्वातंत्र्याची गोष्ट तो करतो आहे, लिबर्टीची गोष्ट तो करतो आहे की इथं प्रत्येकाला पॉलिटिकल लिबर्टी असेल, एक्सप्रेशनची लिबर्टी असेल आणि प्रॉपर्टीची लिबर्टी असेल. म्हणजे तो काय सांगतोय, राजकीय स्वातंत्र्याची गोष्ट तो करतो आहे, ज्याला एक्सप्रेशन म्हणजे त्याला अभिव्यक्तीची स्वातंत्र्याची गोष्ट तो करतो आहे आणि संपत्तीच्या स्वातंत्र्याची देखील तो गोष्ट करतो आहे. मग त्याला नेमकं काय म्हणायचं आहे की तुम्हाला जर ते इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर या सगळ्या गोष्टींचं जे काही इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, तर हे इक्वल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करावं लागेल. सगळ्यांना पॉलिटिकल जे काही फ्रीडम आहे, पॉलिटिकल जी लिबर्टी आहे ती सगळ्यांना सारखी असेल, एक्सप्रेशनची लिबर्टी जी आहे ती सगळ्यांना सारखी असेल आणि प्रॉपर्टी जी काही स्वातंत्र्य आहे ते सगळ्यांना सारखं असेल. आणि म्हणून तो म्हणतोय की हे जे फर्स्ट प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल खूप महत्वाचं आहे की लोकांना
त्यांच्या समान राजकीय अधिकार असले, स्वातंत्र्य असलं पाहिजे, अभिव्यक्ती करण्याचा अधिकार असला पाहिजे, सत्यही समान असला पाहिजे आणि प्रॉपर्टीचे देखील स्वातंत्र्य हे समान असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे आणि ते प्रत्येक व्यक्तीला असलं पाहिजे. सेकंड प्रिन्सिपल तो काय सांगतो आहे, सेकंड प्रिन्सिपल सांगतो आहे तो प्रिन्सिपल ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी. पण आता इथं प्रश्न असा आहे की सोशल आणि इकॉनॉमिकल जी काही इनइक्वॅलिटी आहे ती कशा पद्धतीची असेल, इक्वल अपॉर्च्युनिटी असताना ओपन टू ऑल अँड बेनिफिट टू ऑल असेल. बघा इक्वल अपॉर्च्युनिटी तो सांगतो आहे हे कधी होत आहे, जर तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये तुम्ही जर लिबर्टी दिलेली असेल सगळ्या प्रकारची, तर तुम्हाला इथं दिसेल की सोशल आणि इकॉनॉमिकल इनइक्वॅलिटी जी आहे ही इनइक्वॅलिटी मध्ये तुम्हाला ओपन टू ऑल अँड बेनिफिट टू ऑल असलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना ही स्पर्धा खुली असली पाहिजे आणि सगळ्यांना त्याचं बेनिफिट देखील मिळालं पाहिजे. मग ही कधी फेअर आहे, जेव्हा आपण म्हणतो की सोशल अँड इकॉनॉमिकल इनइक्वॅलिटी आहे पण दॅट्स फेअर आहे, पण ती कधी फेअर आहे, जर ती ओपन टू ऑल असेल आणि बेनिफिट टू ऑल असेल तर ती इनइक्वॅलिटी ही काय आहे, फेअर आहे. पण हे कधी शक्य आहे, जर तुमच्याकडे फर्स्ट प्रिन्सिपल्स मधले लिबर्टी जे काही सांगितलेलं आहे त्यांना, पॉलिटिकल असेल, एक्सप्रेशन्स लिबर्टी असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्या जर इक्वल असतील तर तुम्हाला इथं ओपन टू ऑल आणि बेनिफिट टू ऑल करता येऊ शकतं. म्हणजे ओपन टू ऑल हे काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी आहे आणि बेनिफिट टू ऑल काय आहे तर हे त्याला काय म्हटलेलं आहे त्यानं, त्याला डिफरन्स प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. आता बघा ओपन टू ऑल म्हणजे काय आहे, बघा प्रिन्सिपल ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी तो सांगतो आहे आणि ओपन टू ऑल सांगतो आहे. आता इथं ओपन टू ऑल काय आहे की एका बाजूला एक डॉक्टर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ऑटो रिक्षा चालक आहे, ज्याला आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की नेमकं तिथं काय घडलं होतं. मग इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी की ओपन टू ऑल सांगितलंय, म्हणजे हे काय आहे तर इक्वल अपॉर्च्युनिटीचं एक प्रिन्सिपल आहे ओपन टू ऑल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर ही जी स्पर्धा आहे ही सगळ्यांसाठी खुली आहे, बरोबर. पण ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे मग कशा लोकांसाठी खुली आहे, बघा इथं ही काही स्पर्धा सारखी होऊ शकते का की एका बाजूला एक डॉक्टर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ऑटो रिक्षा चालक आहे, ऑटो रिक्षा चालकाचं जे इन्कम आहे ते 50,000 पर ॲनम आहे आणि डॉक्टरचं जे इन्कम आहे ते 10 लाख रुपये पर ॲनम आहे. आणि बघा या दोघांच्या मुलांना आता तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्टर करायचं आहे. म्हणजे डॉक्टरच्या मुलालाही डॉक्टर करायचं आहे आणि ऑटो रिक्षा चालकाच्या मुलालाही डॉक्टर करायचं आहे. म्हणजे डॉक्टरचा जो काही मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा ऑटो रिक्षाचा चालकाचा जो मुलगा किंवा मुलगी असेल, या दोघांच्याही मुलांना तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्टर करायचं आहे. आता आपण जर याच्यामध्ये थोडस विचार केला की दोघांची स्पर्धा सारखी आहे, ओपन टू ऑल आहे, मग हे दोघे जण यातल्या दोघांपैकी कोण कोणाचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, आपण जर सहज असा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की डॉक्टरचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती डॉक्टर होऊ शकते, पण रिक्षा चालकाचा मुलगा आणि मुलगी डॉक्टर होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे जे काही फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे ते एकदम वीक आहे आणि डॉक्टरचं जे काही फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे बघा डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे, तर रिक्षा चालकाच्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी एका खडतर मार्गाने जावं लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, या दोघांच्या इन्कम मध्ये जवळपास 9.5 लाख रुपयाचा गॅप आहे. म्हणजे डॉक्टर हा त्याच्या मुलाला सहजासहजी डॉक्टर करू शकतो, तर ऑटो चालकाच्या मुलाला काय करावं लागेल, ऑटो चालकाच्या मुलाला सहजासहजी डॉक्टर करता येणार नाही. पण इथं जर तुम्ही इक्वल अपॉर्च्युनिटी टू बिकम अ डॉक्टर, म्हणजे दोघांनाही डॉक्टर बनण्याची समान संधी द्याल, तर मग काय होईल, ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा डॉक्टर होईल का, तर तो होणार नाही. आपण डॉक्टरचा मुलगा जो आहे तो लवकर डॉक्टर होईल. त्याचं कारण काय आहे, जो काही ऑटो चालकाचा मुलगा आहे राजेश तो डॉक्टर होऊ शकणार नाही. त्याचं कारण काय आहे, व्हाय, रॉल्स प्रश्न उपस्थित करतो आहे की का होऊ शकत नाही, त्याच्या पाठीमागे रॉल्स सांगतो 3 reasons ऑफ इनइक्वॅलिटी, म्हणजे त्याच्या पाठीमागे 3 कारणं आहेत असं तो म्हणतो आहे. कोणती 3 कारणं आहेत, तर तो म्हणतो आहे लॉ ऍक्सेप्ट द इनइक्वॅलिटी, म्हणजे कायद्याने विषमता मान्य केलेली असेल तर राजेश डॉक्टर होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजेशचा जन्म कुठे झालेला आहे याच्यावर ते डिपेंड करतो आहे. आणि तिसरं सर सांगतो आहे इंटेलिजन्स अँड एफर्ट, म्हणजे त्याची जी काही बौद्धिक क्षमता आहे आणि त्याचे जे काही श्रम आहेत त्याच्यावरती तो सोडून देतो आहे. म्हणजे काय झालेलं आहे नेमकं, लॉ ऍक्सेप्ट द इनइक्वॅलिटी, म्हणजे लॉ काय, कायदा काय करतो आहे, इनइक्वॅलिटी मान्य करतो आहे.
कशा पद्धतीची इनइक्वालिटी मान्य करतो आहे, ज्याच्यामुळे हा जो काही राजेश आहे तो काय डॉक्टर होऊ शकत नाही, जो ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा आहे तो डॉक्टर होऊ शकत नाही। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे तो सांगतो आहे की लॉ ऍक्सेप्ट इनइक्वालिटी म्हणजे काय, तर एखाद्या समुदायाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नसणे म्हणजे काय आहे, तर त्याचं काय झालेलं आहे, कायद्याने ते मान्य केलेलं आहे की तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, म्हणून राजेश काय होतं डॉक्टर होऊ शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जन्म कोठे झालेला आहे याच्यावर देखील तो ते डिपेंड करता है की तो जर एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला असेल तर त्याला डॉक्टर होता येणार नाही किंवा तो डॉक्टरेट पर्यंत पोहोचू शकणार नाही। आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की जी काही डॉक्टरची मुलगी आहे प्रिया ती काय झालेली आहे, तर ती एका रिच फॅमिलीमध्ये जन्माला आलेली आहे आणि जो राजेश आहे तो एका ऑटो रिक्षा चालकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे। त्याच्यामुळं हे एक कारण आहे की वेअर वॉज ही बॉर्न, म्हणजे त्यांचा जन्म कोठे झाला याच्यावर पण ते डिपेंड करतं की ते डॉक्टर होऊ शकतील का नाही। तर बघा दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, एक तर कायद्याने विषमता मान्य केलेली आहे, कशा पद्धतीची मान्य केलेली आहे की तो डॉक्टर होऊ शकत नाही। म्हणजे आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे जे काही सिस्टम आहे, आता तुम्ही जर ग्रीक कालखंडापासून बघितलात किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये अमेरिका इंग्लंड सारख्या देशांमध्ये बघितलात तर तिथं काय होतं, तर ते तिथे एक गुलामीची प्रथा होती। आपण प्लेटो अरिस्टॉटल शिकत असताना तुम्ही बघितलं असेल की तिथं गुलाम होते आणि गुलामांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि मग गुलामांना काय होतं, तर फक्त ते गुलामाची मुलं गुलामच होतील। म्हणजे काय होतं, तर कायद्याने ते जी काही गुलामी आहे ती गुलामी मान्य केलेली होती ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। म्हणजे काय झालेलं होतं, तर कायद्याने तिथली जी इनइक्वॅलिटी होती ती मान्य करण्यात आलेली होती। म्हणून आपल्याला बघायला मिळतं की तिथले जे गुलाम आहेत ते गुलामांचे मुलं गुलामच राहत होते आणि म्हणून तिथं काय झालं, तर कायदाच असा झाला की गुलामाच्या मुलाने शिक्षण घ्यायचं नाही। ज्यावेळेस अशी सिच्युएशन निर्माण होते त्यावेळेस त्या गुलामाचा मुलगा हा काय होईल, डॉक्टर होऊ शकणार नाही, कारण त्याचा कायद्यानुसार म्हणजे त्यांच्या प्रथेनुसार काय होईल, तर गुलामाचा मुलगा हा गुलामच राहील, अशा पद्धतीची व्यवस्था तिथं करण्यात आलेली होती। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने सांगितलेलं आहे की वेअर वॉज ही बॉर्न, म्हणजे त्यांचा जन्म कोठे झालेला आहे। त्यांचा जन्म जर एखाद्या आदिवासी कुटुंबामध्ये झालेला असेल, त्यांचा जन्म एखाद्या गरीब कुटुंबामध्ये झाला असेल, तर असे कुटुंब सहसा आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना ते डॉक्टर करू शकत नाहीत, कारण त्यांचा इकॉनॉमिक प्रॉब्लेम निर्माण होतो। किंवा काही मुलं असे असतात की ज्यांना वेळेवर एज्युकेशन मिळत नाही किंवा त्यांचा जन्म जेथे होतो तिथून एज्युकेशन जी काही आहे ते खूप दूर असतं, किंवा आदिवासी कुटुंब आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर त्यांना शहरामध्ये येणे आणि शहरामधली भाषा शिकून त्यांना पुन्हा डॉक्टर होणे हे खूप कठीण जातं। म्हणून त्याने सांगितलं की दोन कारण आहेत, एक कारण आहे कायद्याने मान्य केलेली इनइक्वॅलिटी आहे आणि दुसरं कारण आहे की तिथं जन्म कुठे झालेला आहे याच्यावरती डिपेंड करतं। आणि तिसरं जे महत्वाचं आहे इंटेलिजन्स अँड इफर्ट, म्हणजे या सगळ्यांना अशी एक ओपन टू ऑल म्हणजे अशी समान संधी द्यायची आहे आणि त्या समान संधी देऊन त्यांच्या इंटेलिजन्स वरती त्यांच्या हार्डवर्क वरती आणि त्यांच्या एफर्ट वरती त्यांना सोडून द्यायचं आहे। बघा पण तिथं काय आहे, तिथं एक इक्वल जे काही ज्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो ते कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे। आणि मग इक्वल कॉम्पिटिशन असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल, तर सगळ्यांना सुरुवातीपासूनच जे काही फ्री एज्युकेशन आहे, कंपल्सरी एज्युकेशन आहे, तर अशा पद्धतीची एज्युकेशन सिस्टम तुम्हाला तयार करावी लागेल आणि अशा प्रकारची एज्युकेशन सिस्टम तयार करून तुम्हाला त्यांना एका लेवलवरती आणावं लागेल आणि मग त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सवरती, त्यांच्या हार्डवर्कवरती आणि त्यांच्या एफर्टवरती त्यांना सोडून द्यावं लागेल। म्हणजे काय होईल, इथं जे काही स्पर्धा आहे ही जी स्पर्धा आहे ही काय होईल, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं तर त्यांना सगळ्यांना समान केलेला आहे, पण सगळ्यांना समान केलेला असताना त्यांची जर बौद्धिक क्षमता जर ते वापरत नसतील, ते जर हार्डवर्क करत नसतील किंवा त्यांचं ते जर काही जास्त मेहनतच घेत नसतील, श्रम घेत नसतील, तर मग ते पुढे कसे जाणार। त्याच्यामुळं हे त्याच्यावरती डिपेंड करतं की त्याने किती, तो किती हुशार आहे, तो किती हार्डवर्क करतो आहे, त्याची किती, तो किती श्रम करतो आहे, याच्यावरती ते डिपेंड करतं। आणि अशा सिच्युएशनमध्ये त्यांना सोडून द्यायचं असा देखील एक पर्याय आहे। पण जर वरचे दोन कारण असतील, कुठले कारण, जर कायद्याने मान्य केलेली विषमता असेल आणि त्याचा जर जन्म अशा कुटुंबामध्ये झाला असेल ज्या कुटुंबामध्ये त्याला एज्युकेशनची व्यवस्थाच नाही, तर मग ते कशा पद्धतीने डॉक्टर होऊ शकतील का, तर ते होणार नाही। कारण कायदा काय सांगतो आहे की राजेश डॉक्टर होऊ शकत नाही,
त्याचं कारण असं आहे की राजेशला हा कुठे आहे तो त्याचे वडील गुलाम होते आणि मग त्याने देखील गुलामीच करायची आहे म्हणून राजेश एज्युकेशन घेऊ शकत नाही आणि तो डॉक्टर होऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजेशचा जन्म जर एखाद्या आदिवासी कुटुंबामध्ये झाला असेल ज्याच्यापासून शिक्षण ही व्यवस्था दूर असेल तर तो त्याच्या कारणामुळे तो होणार नाही डॉक्टर होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो जर एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला असेल तर त्याचे वडील विचारच करणार नाहीत की आपला मुलगा डॉक्टर होऊ शकेल म्हणून. त्याचं कारण असं आहे की त्यांची जर कुवतच नसेल त्यांचं जर इकॉनॉमिक जे काही सपोर्ट त्याला हवा आहे तो जर ते देऊ शकत नसतील तर राजेश डॉक्टर होणार नाही. म्हणजे अशी जी काही दोन कारणं आहेत या दोन कारणावरती रॉल्स काय सांगतो आहे की या दोन कारणावरती गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे हे रॉल्स इथून पुढे सांगतो आहे. काय सांगतो आहे बघा याला रॉल्सनं डिफरन्स प्रिन्सिपल्स असं म्हटलेलं आहे. तर काय म्हणतो आहे रॉल्स की बघा डॉक्टरच्या इन्कम डॉक्टरचं जे इन्कम आहे ते 10 लाख रुपये आहे आणि ऑटो रिक्षा चालकाचं इन्कम हे 50,000 रुपये आहे. म्हणजे राजेशचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झालेला आहे त्याचं इन्कम हे 50,000 रुपये आहे आणि डॉक्टरचं जे इन्कम आहे ते 10 लाख रुपये आहे. या दोघांच्या मुलांना या दोघांच्या इन्कम मध्ये पर ॲनम 9.5 लाख रुपीचा गॅप आहे. आणि मग असा जर गॅप असेल तर रिक्षा चालकाचा मुलगा डॉक्टर होणार नाही आणि डॉक्टरचा मुलगा हा डॉक्टर सहजासहजी होईल. पण कधी होईल रॉल्स सांगतो आहे की हे जे दोन कारण आहेत या दोन कारणावरती गव्हर्नमेंटनं जर ऍक्शन घेतली तर मग गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेणार आहे. तर गव्हर्नमेंट ऍक्शन अशी घेणार आहे की जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं जे इन्कम आहे त्या इन्कम वरती गव्हर्नमेंट काय करेल टॅक्स लावेल आणि त्या टॅक्स मधून मिळणारा जो पैसा आहे तो पैसा काय करेल या ऑटो रिक्षाच्या मुलाच्या शिक्षणावरती तो खर्च करेल. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजे याच्यातून काय होईल तर डॉक्टरचं जे इन्कम आहे ते इन्कम डिक्रेस होईल आणि ऑटो रिक्षा चालकाचं जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन काय होईल तर त्याची सिच्युएशन ही इम्प्रूव्ह होईल. म्हणजे काय होईल तर हे जे काही दोघांची मुलं आहेत या दोघांची मुलं काय होतील तर हे चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतील. कधी जर गव्हर्नमेंटनं याच्यावरती टॅक्स ही केला तर. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला जर ही जी दोन कारणं समाजामध्ये असतील कुठली दोन कारणं असतील जर इनइक्वॅलिटी ही कायदा मान्य असेल किंवा समाज मान्य असेल तर आणि त्यांचा जन्म जर अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला असेल तर अशा दोन कारणासाठी गव्हर्नमेंट काय करेल की ज्या लोकांचं इन्कम जास्त आहे त्या इन्कमवरती गव्हर्नमेंट टॅक्स हे करेल टॅक्स लावेल कर लावेल आणि त्या करामधून जमा होणारा पैसा हा रिक्षा चालकाच्या मुलाच्या शिक्षणावरती किंवा त्याची जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरेल. आपण सुरुवातीला काय बघितलं होतं की सुरुवातीला ही इनइक्वॅलिटी आपण दाखवून दिली होती की डॉक्टरचा मुलगा आहे किंवा डॉक्टर आहे तर त्याचं इन्कम 10 लाख रुपये आहे आणि रिक्षा चालकाचं इन्कम हे 50,000 रुपये आहे. या दोघांच्या मध्ये गॅप आहे आणि म्हणून इथं काय आहे तर इथं इनइक्वॅलिटी आहे. आणि मग ही इनइक्वॅलिटी संपवायची असेल तर आपण सुरुवातीला हे बघितलं होतं की जे काही सोशलिस्ट आहेत किंवा जे काही मार्क्सिस्ट आहेत ते सोशलिस्ट आणि मार्क्सिस्ट काय सांगत होते की हे जे काही भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांना संपवलं पाहिजे किंवा ही जी भांडवलशाही आहे ती भांडवलशाही संपुष्टात आणली पाहिजे. जर भांडवलशाही संपुष्टात आणली तर सगळा जो समाज आहे तो काय होईल इकॉनॉमिकली इक्वल होईल असं त्याचं म्हणणं आहे. रॉल्स म्हणतो आहे की असं करणं शक्य आहे का तर असं करणं शक्य नाही आणि म्हणून असं करणं शक्य नाही त्याच्यामुळे काय करावं लागेल की जे काही गरीब कुटुंब आहेत तर या गरीब कुटुंबाची जी सिच्युएशन आहे ती जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यातला एक पर्याय रॉल्स सांगतो आहे की हे जे काही भांडवलदार वर्ग आहे याच्या इन्कमवरती टॅक्स लावा आणि याच्यामधून जमा होणारा पैसा हा या गरिबांच्या किंवा जे काही लोक या दोन कारणामुळे मागे राहिलेले आहेत कुठले तर कायदा मान्य विषमता आणि त्यांची ज्या सिच्युएशनमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे तर अशा सिच्युएशनमधल्या लोकांना त्यांचं जे काही सिच्युएशन आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे टॅक्स पे करावा लागेल आणि त्या टॅक्समधून निघणारा जी इन्कम आहे त्याच्यामधून त्यांचं सिच्युएशन इम्प्रूव्ह होईल. आता बघा आपण जर बघितलं यातलं जर जे काही पहिलं दुसरं कारण आहे याच्यामध्ये जर समजा एखादी व्यक्ती खूप श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेली आहे आणि ती डॉक्टर कुटुंबामध्ये आहे समजा तर त्याचा जो मुलगा आहे किंवा त्याची जी मुलगी आहे ती सहजासहजी डॉक्टर होऊ शकते
कारण तिचं कसं आहे, तिला सुरुवातीपासून म्हणजे ती जेव्हा ज्युनियर केजीला असेल तेव्हापासून तिला मिळणारं एज्युकेशन आणि एखाद्या रिक्षा चालकाच्या मुलाला मिळणारं एज्युकेशन याच्यामध्ये फरक असेल. कारण डॉक्टरची मुलगी असल्यामुळे तिला काय होईल तर सुरुवातीलाच तिला तिच्यावरती चांगला पैसा खर्च होईल, तिच्यासाठी जे काही ऍटमॉस्फियर पाहिजे ते चांगल्या पद्धतीचं तिला मिळेल, तिला जे काही वातावरण पाहिजे ते चांगलं असल्यामुळे ती चांगला अभ्यास करू शकेल आणि ती पुढे काय करेल तर ती इम्प्रूव्ह होईल. पण रिक्षा चालकाच्या मुलाचं वातावरण कसं आहे, त्याला सुरुवातीचं जे काही शाळा आहे ती देखील चांगली मिळणार नाही आणि त्याचं जे काही राहणीमान आहे त्या राहणीमानाचा विचार केला तर तो जर एखाद्या झोपडपट्टी एरियामध्ये राहत असेल तर तो तिथं त्याला अभ्यासासाठी जे काही वातावरण पाहिजे ते वातावरण देखील त्याला मिळणार नाही. त्याच्यामुळं काय होईल तर त्याच्यामुळं तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकणार नाही. डॉक्टरच्या मुलाला जे काही आपण त्याला लॅबोरेटरीचं जे काही साहित्य पाहिजे आहे ते सहजासहजी त्याला मिळू शकतं, पण ऑटो रिक्षा चालकाच्या मुलाला ते सहजासहजी मिळणार नाही कारण त्याचं इन्कम कमी आहे आणि त्या इन्कम मधून तो सगळं काही गोष्टी खरेदी करू शकणार नाही. आणि म्हणून रॉल्सचं म्हणणं असं आहे की याच्यामधून येणारा जो टॅक्सचा पैसा आहे तो टॅक्सचा पैसा हा त्या ऑटो रिक्षा चालकाच्या मुलाच्या शिक्षणावरती तुम्हाला जर खर्च करता आला तर काय होईल तर तुम्हाला त्याची चांगल्या पद्धतीनं सिच्युएशन तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर असं झालं तर मग ही दोन कारण, तर ह्या दोन कारण असलेली समाजामधली जी काही इनइक्वॅलिटी आहे तर ही इनइक्वॅलिटी आपल्याला संपवता येऊ शकते. कधी हे जर गव्हर्नमेंटनं ते मान्य केलं तर, किंवा हे गव्हर्नमेंटच्या मध्ये आहे की ते ही जी इनइक्वॅलिटी ही इनइक्वॅलिटी ते संपवणार आहेत का? कोणाचा तरी साऊंड चालू आहे, कृपया तो म्यूट करा. तर हे जे काही इनइक्वॅलिटी आहे ही जर संपवायची असेल तर गव्हर्नमेंटनं हा पर्याय वापरला पाहिजे असं रॉल्सला वाटतं. पण समाजामध्ये जर या दोन प्रकारच्या इनइक्वॅलिटी नसतील, जर कायदा मान्य विषमता नसेल आणि त्याच जर हे जर नसेल तर काय करता येईल, तर त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सवरती आणि त्यांच्या एफर्ट्सवरती सोडून देता येईल. पण अशा पद्धतीचे जर कारण असतील तर मग मात्र तो स्वतःला ते स्वतःला इम्प्रूव्ह करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं हस्तक्षेप केला पाहिजे आणि या लोकांच्या जे काही या लोकांचं जे काही इन्कम आहे याच्यावरती टॅक्स बसून त्यांची सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीचे अनेक लोक आहेत ज्यांना आपण बघितलं की आपण असं म्हणतो की त्यांनी त्यांच्या आई वडिलांना जर विचारलं आपण की तुमच्या मुलाला काय करायचं आहे तर आपण सहज म्हणतात की नाही जितके दिवस शिकू शिकवता येईल तितक्या दिवस शिकवायचं पुन्हा काय आहे. म्हणजे अशा पद्धतीची सिच्युएशन आपल्या समाजामध्ये आहे. म्हणून काय होतं तर डॉक्टरची मुलं ही भविष्यामध्ये डॉक्टरच होतात आणि ऑटो रिक्षा चालकाची मुलं हे भविष्यामध्ये ऑटो रिक्षा चालवतात. तर अशी सिच्युएशन निर्माण होऊ नये म्हणून रॉल्सनं हा पर्याय सांगितलेला आहे की कुठे ना कुठे हा जर गॅप वाढत गेला तर काय होईल, मग सोशलिस्ट जे सांगतायत मार्क्सिस्ट जे सांगतायत तर तशा पद्धतीची जी काही क्रांती आहे ती क्रांती भविष्यामध्ये निर्माण उदयास येऊ शकते. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की या समाजाला तुम्हाला कुठे ना कुठेतरी इक्वॅलिटीवरती आणावं लागेल. जर तुम्ही त्याला इक्वॅलिटीवरती आणत नसाल तर मग काय होईल, समाजामधला जो काही हा ही जी विषमता आहे ही विषमता दिवसेंदिवस काय होणार आहे तर ती वाढतच जाणार आहे. आणि मग ही जर वाढत गेलेली विषमता जर तुम्हाला जर रोखता आली नाही तर मग मात्र समाजामध्ये एक वर्ग असा निर्माण होतो जो भांडवलदारांच्या विरोधामध्ये क्रांती करायला उठतो आहे. रॉल्सने इथं हा पर्याय सांगितलेला आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जर मार्क्सवादी लोक किंवा सोशलिस्ट लोक हे जर क्रांती करायच्या मार्गावरती आले किंवा ही जर विषमता वाढत गेली तर ही जी काही क्रांतीची भाषा करणारे लोक आहेत यांची संख्या वाढत जाईल आणि भविष्यामध्ये देशाच्या भांडवलशाहीला नुकसान होईल, धोका होईल. आणि मग रशियामध्ये ज्या पद्धतीची क्रांती झाली त्या पद्धतीची क्रांती भविष्यामध्ये इतर देशांमध्ये देखील होऊ शकते. म्हणून रॉल सांगतो आहे की याच्यामधला जो गॅप आहे हा गॅप कमी करता आला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्यामध्ये इनइक्वॅलिटीज नसेल तर काय करता येईल, मग तर सगळ्यांनाच काय होईल एज्युकेशन हे सारखं द्यावं लागेल. म्हणजे कुठं ज्युनियर केजी पासून ते डॉक्टर होईपर्यंत सगळा जो भार आहे तो गव्हर्नमेंटनं घ्यावा लागेल आणि मग सगळ्यांचीच मुलं एकाच शाळेमध्ये शिकायला त्यांना द्यावं लागेल. त्यांना जे काही वातावरण आहे ते देखील सारखं द्यावं लागेल. त्यांना जे काही इन्स्ट्रुमेंट पाहिजेत एज्युकेशनसाठी त्या ते सगळ्या गोष्टी त्यांना
सारख्या द्यावा लागतील आणि मग सारखं एज्युकेशन म्हणजे कधी ज्युनियर केजी पासून सारखं शिक्षण द्यावं लागेल ते पार पूर्ण डॉक्टरेट होईपर्यंत आणि मग तेव्हा त्यांच्या जर तुम्ही त्यांना सारखं एज्युकेशन देत असाल त्यांच्यासाठी सारखं वातावरण तुम्ही निर्माण करत असाल आणि सगळ्यांना जर तुम्ही सुरुवातीपासूनच इक्वॅलिटीवरती आणत असाल मुलांना तर मग तुम्ही त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सवरती त्यांच्या हार्डवर्क्सवरती आणि त्यांच्या एफर्ट्सवरती तुम्ही त्याला सोडून देऊ शकता. पण जर समाजामध्ये इनइक्वॅलिटी असेल तर तुम्हाला त्याचे इंटेलिजन्सचा विचार करावा लागेल, तो हार्डवर्क करू शकतो का नाही याचा विचार करावा लागेल, तो त्याच्यामध्ये एफर्ट्स त्याचे किती आहेत त्याचा देखील तो विचार तुम्हाला विचार करावा लागेल. कारण काय होतं की जर एखाद्या सिच्युएशनमध्ये जर एखाद्या खूप गरीब कुटुंबामध्ये आदिवासी कुटुंबामध्ये जर एखादं मूल जन्माला आलं तर तो त्याचे जे काही इंटेलेक्चुअल जे काही पॉवर आहे तो ती वाढवू शकत नाही, तो हार्डवर्क करू शकत नाही कारण त्याला जे काही आपण त्याला काय म्हणतो प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स त्याला जे काही त्याच्या शरीराला पाहिजे आहेत ते त्याला मिळत नाहीत किंवा तो एका आपण त्याला काय म्हणतो मुडदू सोने किंवा अलीकडच्या काळातील कालखंडामध्ये जे काही आपण त्याला म्हणतो की जे काही वीक असतात तर अशा पद्धतीची जी मुलं असतील तर ते हार्डवर्क करू शकणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल तर ते या स्पर्धेमधून बाद होतील. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला काय करावं लागेल तर यांचे जे काही सगळ्या गोष्टी आहेत यांना सगळ्या सारख्या प्रोव्हाइड कराव्या लागतील आणि मग या सगळ्या सारख्या गोष्टी देऊन त्यांना तुम्हाला इक्वॅलिटीवरती आणावं लागेल आणि मग त्यांना त्यांच्या इंटेलिजन्स आणि हार्डवर्कवरती सोडून द्यावं लागेल. आपल्याकडे फक्त एक मिनिट शिल्लक राहिलाय. तर हे जे काही सिच्युएशन आहेत तर या सिच्युएशन तुम्हाला बदलायच्या असतील तर त्यांनी सांगितलेलं आहे एक पर्याय आपल्याला सुरुवातीला सांगितला गेला होता की ही जी काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी तुम्हाला संपवावी लागेल आणि दुसरा पर्याय हा सांगितला होता की ही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जी आहे ही कायम ठेवून तुम्हाला ही जी इनइक्वॅलिटी आहे ही कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकते. अजय गाडगे तुम्हाला जर व्यवस्थित बसता येत नसेल